नमस्कार आज आपण पाहणार आहोत ब्रेसलेट खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने यासाठी आपल्याला लागणार आहे दोन नंबर गोल्डन मनी अडीच नंबर मोती खूप नाजूक आणि सुंदर दिसतं हुक्कडी लागेल स्टिक फास्ट ग्लू नायलन धागा ज्वेलरी मेकिंगचा इथे मी सफेद रंगाचा घेतला आहे सीझर आणि यासाठी दोन सुया लागणार आहेत बारा नंबरच्या दोन सुया इथे घेतल्या आहेत आता एक मीटर धागा घेऊन धाग्याच्या शेवटच्या दोन्ही टोकाला एक एक सुई ओवली आहे आता या दोन्ही सुया एकत्र करायच्या आहेत आणि खूप कडीमध्ये ओवायच्या आहेत हळूहळू धागा ओढायचा आहे आणि शेवटी दोन धाग्यांच्या मधून दोन्ही सुया बाहेर काढायच्या आहेत असं धाग्याला आपला खूप कडी अटॅच होईल नंतर एक्झाम पॅडला लावायचे आहे जेणेकरून ब्रेसलेट करायला सोपे होईल यानंतर डाव्या हातातील सुईमध्ये आपल्याला एक गोल्डन मनी ओवायचं आहे डाव्या हातातील सुईमध्ये एक गोल्डन मनी ओवून उजव्या हातातील सुईने तो क्रॉस करायचा आहे हळूहळू धागा ओढायचा आहे इथे वेळी लक्षात घ्यायचं की डाव्या हातातील सुईमध्ये वेळी मनी ओन उजव्या हातातील सुईने ते क्रॉस करायचं आहे नाहीतर नेकलेस किंवा ब्रेसलेट जे आहे ते उलट फिरू शकतो यानंतर डाव्या हातातील सुईमध्ये एक मोती ओवायचा हो आहे आणि उजव्या हातातील सुईमध्ये एक गोल्डन मनी ओवायचा हो आहे पुन्हा आपल्याला डाव्या हातातील सुईमध्ये एक गोल्डन मनी घालून उजव्या हातातील सुईने तो क्रॉस करायचा आहे हळूहळू सुई ओढायची आहे या पद्धतीने आता जिथे आपण वरती मोती घातला आहे त्याच डाव्या हातातील सुईमध्ये एक गोल्डन मनी घालायचा आहे आणि उजव्या हातातील सुईमध्ये एक मोती घालायचा आहे या पद्धतीने आणि पुन्हा डाव्या हातातील सुईमध्ये एक सोनेरी मनी घालून उजव्या हातातील सुईने तो क्रॉस करायचा आहे हळूहळू धागा ओढायचा आहे हे इथे आपली सर्पिलाकृती डिझाईन तयार होते आता इथे आपण सुरुवातीला मोती घातला आहे म्हणून पुन्हा डाव्या हातातील सुईमध्ये एक गोल्डन मनी घालायचं आहे आणि उजव्या हातातील सुईमध्ये एक मोती घालायचं आहे आणि डाव्या हातातील सुईमध्ये एक गोल्डन दी, दी, मनी घालून तो उजव्या हातातील सुईने क्रॉस करायचा आहे हळूहळू धागा ओढायचा आहे या पद्धतीने पुन्हा आपल्याला डाव्या हातातील सुईमध्ये एक मोती घालायचा आहे उजव्या हातातील सुईमध्ये एक गोल्डन मनी घालायचं आहे आणि गोल्डन मनाने क्रॉस करायचे आहे आता या पहा डाव्या हातातील सुईमध्ये मोती घातला आहे उजव्या हातातील सुईमध्ये गोल्डन मनी घातला आहे आणि गोल्डन मनीनेच क्रॉस केले आहे पुन्हा आपण मोती घातला होता त्या साईडला गोल्डन मनी घालायचा आहे उजव्या हातातील सुईमध्ये एक मोती घालायचा आहे आणि गोल्डन मन्याने क्रॉस करायचे आहे असे एक ते सहा स्टेप ज्या आहेत त्या कंटोन रिपीट रिपीट करत जायचे आहेत जेवढी आपल्याला लेंथ हवी आहे उंची हवी हो आहे तेवढे ब्रेसलेट तयार करायचे आहे तुमच्या हाताच्या मापानुसार हा नेकलेस केला तरी तो खूप सुंदर दिसतो आता इथे शेवटी आपल्याला हुक लावायचा आहे हुक लावण्यासाठी एका सुईमध्ये हुकाची कडी घालायची आहे आणि दुसऱ्या धाग्याने क्रॉस करायचे आहे आणि दोन ते तीन गाठी मारायच्या आहेत जेणेकरून हूक अटॅच होईल घट्ट गाठ मारायचे आहे, आहे दोन ते तीन गाठी या पद्धतीने यानंतर धाग्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे त्या गाठीवर आणि थोडंसं पुढे धाग्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे दोन्ही धाग्यांना आणि जशी आपण सुई बाहेर काढली होती तशीच पुन्हा पाठीमागे पाच ते सहा मण्यांमधून घ्यायची आहे जेणेकरून स्टिक फास्ट ग्लू हा मण्यांच्या आतमध्ये चिकटला जाईल फक्त धागा सुई पाटी घेताना एवढी काळजी घ्यायची आहे की स्टिक फास्ट ब्लू जो आहे तो मोत्यांना किंवा सोनेरी मन्यांना लागणार नाही जेणेकरून त्यांची चमक कमी होईल हळूहळू सुई ओढायची आहे अशी दुसरी सुई देखील करायची आहे पाच ते सहा मनांमधून पाटी घ्यायची आहे आणि राहिलेला धागा कट करायचा आहे दोन्ही सुया आपण पाठी घेतल्या आहेत आणि राहिलेला जो धागा आहे तो कैचीने कट करायचा आहे कापायचा आहे अशा पद्धतीने आपले सुंदर ब्रेसलेट तयार झाले आहे हा हूप इथे कडीला अडकवू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू